नवी मुंबईतल्या मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि त्यात हातावर पोट असलेला पुण्यातला गरीब तरुण हकनाक भरडला गेला. रोज पुणे मुंबई ट्रेलर घेऊन येणारे 31 वर्षीय दत्तात्रय वाघमारे 25 जुलैला नवी मुंबईतल्या मराठा आंदोलनादरम्यानच्या हिंसक आंदोलनात अडकले. आंदोलकांनी त्यांच्या गाडीचं नुकसान केलं. त्याचवेळी पोलिसांची रबरी गोळी त्यांच्या पोटाला लागली आणि ते बेशुद्ध झाले. रबरी गोळीनं दत्तात्रय वाघमारेंच्या आतड्याला 17 ठिकाणी छिद्र पडली. नवी मुंबईतल्या कामोठेमधल्या MGM रुग्णालयातल्या डॉक्टरांनी त्यांना मृत्यूच्या दाढेतून परत आणलं. ये बहुत गंभीर स्थिति में आए थे. इनके बचने की बिल्कुल उम्मीद नहीं थी. ये हॉस्पिटल के डॉक्टरों ने बहुत परिश्रम करके, बहुत मेहनत करके, बहुत अच्छा ट्रीटमेंट करके उनको जिंदा रखा. या घटनेनंतर 2 दिवसांनी दत्तात्रय वाघमारे शुद्धीवर आले. मात्र गंभीर दुखणं घेऊन आता आई वडील, बायको आणि 2 लहान मुलांचा सांभाळ कसा करायचा हा प्रश्न त्यांना भेडसावतोय. देवाच्या कृपेनं आपल्या डॉक्टर लोकांनी आपल्याला जीवदान दिलं, वाचलो आपण. त्यांनी काहीतरी सरकारनं आपल्यासाठी काहीतरी करावं अशी अशा आपल्या अपेक्षा आहे. काहीतरी एखादी ड्रायव्हरची नोकरी द्यावी. त्याला लोकांनी गाडी आडवी लावायला लावली आणि जाणून बुजून गोळी घातल्यासारखी घातली. तरी आम्हाला मदत पाहिजे, सरकारी नोकरी पाहिजे, घर पाहिजे. आम्ही कुटुंब कसं जगवायचं त्यांना? आम्ही 2 म्हातारे, त्याची नवरा बायको, 2 लेकरं, शाळेचा खर्च कसा करायचा त्यांना? हिंसा, तोडफोड हे कुठल्याच समस्येवरचं उत्तर नाही, कारण त्यातून फक्त नुकसानच होतं आणि निष्पाप नागरिक मात्र यात हकनाक भरडले जातात. स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी मुंबई.